आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते. शिवसेना कार्यकर्त्याची हत्या करून त्यांना कारमध्ये जाळल्याचा प्रकार जालन्यातील नेरसेवली परिसरात नागपूर फाटा इथं घडलाय. रमेश शेळके असं या कार्यकर्त्यांचं नाव असून ते पाहे गावचे माजी सरपंचही होते. तर घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. या हत्येची चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी आता त्यांनी केली आहे. तर नागपूरच्या शांतीनगर नारायणपेठ भागात विजू वाघधरे या गुंडाची हत्या करण्यात आली आहे. विजू हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता आणि त्याच्या विरुद्ध दोन गुन्हे सुद्धा दाखल होते. विजूचे सुनील नावाच्या व्यक्तीच्या भावासोबत भांडण झालं होतं आणि त्यानंतर विजू हा नारायणपेठ भागात सुनीलच्या घरासमोर शिवीगाळ करत असल्यानं सुनीलच्या भावंडांनी आणि परिसरातील नागरिकांनी विजूची दगड आणि विटांनी ठेचून हत्या केली आहे. यात एकूण 9 आरोपींचा समावेश होता. तर यातील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि इतर आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. काल संध्याकाळी एक आरोपी आणि दोन गटामध्ये काही मारामारीची घटना घडली होती आणि त्याचे नंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनला आला होता आणि कारवाई सुरू होता. ते लोक पोलीस पथक स्पॉटवर गेला होता परंतु ते दुसरा पार्टी भेटलेले नव्हता. त्याच दरम्यान सुमारास 7:45 सुमारास ते मृतक परत त्या स्पॉटवर आला असता काही लोकांनी मिळून त्यांना हत्या केलेली आहे. दरम्यान मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो काढले म्हणून दोन जणांनी दुसऱ्या एका तरुणास बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही नांदेडमध्ये घडली. तर काल संध्याकाळी नांदेडमधील धर्माबाद शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आकाश भंगारे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर घटनेनंतर शहरामध्ये काही काळ तणावसुद्धा निर्माण झाला होता आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींनाही अटक केली आहे. आकाश शिवराम भंगारे नाना साठेनगर धर्माबाद याने बाळापूर येथील सचिन अरुण पत्रे याच्या बहिणीचे त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्याची माहिती त्या मुलीचा भाऊ सचिन पत्रे यास मिळाली. आकाश शिवराम भंगारे हा बसलेला होता. त्याला त्याचा मोबाईल मागितला. मोबाईलचा लॉक उघडून फोटो बघितले त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये त्याच्या बहिणीचे फोटो दिसले आकाशसोबत. त्यामुळे त्याला अजून चीड आली म्हणून त्यांनी आणि रोहितनी दोघांनी मिळून त्याला थापडमुख्यांनी वगैरे मारलं. आकाश मय झालेला आहे या घटनेमध्ये. यामध्ये आरोपीला न्यायालयात नेला असता 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला आहे. आणखीन अशीच एक बातमी आहे. एका महिलेला मेसेज करत असल्याच्या संशयावरून तिचा पती आणि त्याच्यासह 7 जणांनी एका तरुणाला घाटकोपरमध्ये बेदम मारहाण केली आहे. घाटकोपरच्या नॉर्थ बॉम्बे शाळेजवळ झालेल्या निर्जन स्थळी ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तो व्हिडिओ व्हायरल करत बदनामी करण्याचा प्रयत्नही यात करण्यात आला आहे. मारहाण झालेला हा तरुण विक्रोळी पार्क साईट इथं राहत असल्याची माहिती आहे. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी या तरुणाला बोलावून गुन्हा दाखल केला आहे आणि याच प्रकरणी रोहित इंगोले याला अटकसुद्धा केली आहे. तर कृष्णा बोंद्रे यांच्यासह 6 आरोपी सध्या फरार आहेत. नितीन पोक्या कोणचा रे पोक्या आपला रामनगर मधला थांब 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 अरे नको नाही माझ्या बायकोला मेसेज करतो.